नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। मित्रांनो, आपण पाहतोय राज आणि काव्या यांची लव्ह स्टोरी। तर मग मित्रांनो, चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। राज आणि काव्या त्यांच्या कारमधून बसून पुढे निघून गेले। बरंच पुढे येऊन सुद्धा काव्या शांतपणे बाहेर पाहत होती। तिला खूप राग आला होता, त्यामुळे राजनं एक गाणं प्ले केलं तर काव्यानं ते बंद केलं। काय झालं, एवढी चिडतेस का, शांत हो जरा, राज म्हणाला। चिडू नको तर काय करू, पाहिलं ना तो माणूस कसा होता, काय माहीत कुठून आला होता, आगाऊ कुठला, मला तर वाटत होतं डोकंच फोडावं त्याचं, कसा बोलत होता पाहिलंस, काव्या रागानं म्हणत होती। की राजनं ओठावर बोट ठेवत तिला शांत हो असा इशारा केला। जास्त टेन्शन घेऊ नकोस, बेबीला त्रास होईल, तो एका हातात स्टेरिंग आणि एक हात तिच्या पोटावर थोपटून म्हणाला। मी ठीक आहे रे, पण तुला कुणी काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, आधीच सांगते, काव्या हाताची घडी करून नाक फुगवून बसली होती। ते पाहून राजला भारीच वाटलं। त्यानं तिची हनवटी त्याच्याकडे करत त्यानं तिचं नाक ओढलं आणि हस बघू असं हातानं इशारा करत तो सुद्धा गोड हसला। तशी ती पण किंचित हसली, पण मध्येच तिच्या मनात विचार आले की घरी पाहुणे आले असतील का, लवकर जाऊन यायला हवं। इकडे त्यांच्या गेलेल्या कारकडे पाहत असलेल्या मुलाचं पुढे काय झालं ते आता पाहू। थोडी मदत घेऊन गाडी खड्ड्यातून बाहेर निघाली, पण तो मुलगा चांगलाच वैतागला होता। तो बाहेर उभा गाडीला झालेला स्क्रॅच पाहत होता, जो राजच्या कारमुळे झाला होता। तो पाहत असताना त्याच्या कानावर आवाज पडला। नचिकेत, काय झालं, चल लवकर, आपल्याला उशीर होईल, कारमधून आवाज आला। येस, आलो डॅड, असं म्हणत तो गाडीकडे वळाला आणि दार उघडून आत बसला। त्यानं गाडी स्टार्ट केली आणि मग ते निघाले। गावातील काही मुलांनी मदत केल्यामुळे त्यांची कार निघाली खरी, आणि काही गावकऱ्यांनी नसत्या चौकशाही केल्या। गाडी सुरू होताच काही वेळात तिथे ते पोहोचले। गावाकडील त्यांचा भव्य वाडा पाहून ते पण थोडे चकित झाले। त्यात राहणारी माणसं सुद्धा बरीच होती म्हणा। गाडी पार्क करून मग ते हळूहळू उतरून आत आले। बाहेर हरीश आणि धीरजनं त्यांचं स्वागत तर केलंच, पण ते ओरडतच आले, अरे पाहुणे आले, पाहुणे आले। तसे घरात सर्वजण जणू काही शत्रू रणांगणात आलाय असे सगळे सज्ज झाले। नचिकेतची फॅमिली म्हणजेच त्याचे मॉम, डॅड आणि त्याची आत्या एवढे आले होते। नचिकेत बाहेर गाडी पार्क करून फोनवर बोलत होता। ते आले तेव्हा नेहा तयार होऊन खाली आली होती आणि ती किचनमध्ये गेली होती। तिथे सरिता, वनिता आणि नमू देखील होती, सोबत कांचन आणि शोभाही आल्या होत्या। सगळ्या अचानक किचनमध्ये गोळ्या झाल्यामुळे तिथं गर्दी वाढली। नेहाला यावेळेस थोडं दडपण आलं होतं, पण नमूनं तिला धीर दिला। त्यात काव्या नव्हती जी तिची ताकद होती, जी तिला नेहमी सपोर्ट करून पाठीशी घालायची, त्यामुळे यावेळी ती नसल्यामुळे तिची विचार करून पुरती वाट लागली होती। नचिकेतची आई थोडी थाटामध्येच होती, चेहऱ्यावर श्रीमंतीचा आव आणत ते आत आले। प्रवास नीट झाला ना, काही त्रास तर नाही झाला ना, राजचे काका म्हणजेच नचिकेतच्या बाबांना म्हणाले। विशेष काही नाही, नचिकेतचे बाबा, ज्यांना ते डॅड म्हणत असत, ते सर्व सोफ्यावर बसले। घरातील मोठ्या व्यक्तीही त्यांच्यासोबत बसल्या। या गावाकडच्या रस्त्यांना ना किती खड्डे असतात ना, त्यामुळेच उशीर झाला आम्हाला, हळूहळू येतो त्यामुळे, तरी पण आमची गाडी एका ठिकाणी खड्ड्यात सापडलीच, नचिकेतची आई मोठं काहीतरी झाल्यासारखं सांगत होत्या। हो का, कुठे, लगेच फोन करायचा ना, आमची पोरं लगेच मदतीला आली असती, राजचे मोठे काका म्हणाले। नाही, आमचा नचिकेत आहे ना, तो असला की टेन्शन नसतं कामाचं, त्याने केलं सर्व नीट, त्याची आई लेकाचं कौतुक करत म्हणाली। बघावं तर गावातल्या पोरांनी मदत केली होती ते सांगितलं नाही त्यांनी, फक्त स्वतःचं कौतुक। त्यांच्या तोंडात कोणी मधाचं पोळं बांधलं असावं इतक्या त्या गोड बोलत होत्या। नचिकेत कुठे आहे, म्हणजे अजून आला नाही, मामांनी विचारलं। त्याला जरा ऑफिसमधून फोन आला अचानक, खूप बिझी असतो ना तो, खूप मुश्किलीनं सुट्टी काढून आलाय, फक्त दोनच आठवडे राहणार आहे आणि मग जाईल, त्याची आई म्हणाली। त्या त्याचं कौतुक सांगत होत्या।
इतक्यात नचिकेत आत आला. तो आला तसे सर्व त्याला आ वासून पाहतच राहिले. तो एकदम फॉरवर्ड दिसत होता. उंच धिप्पाड जिमने कमवलेली बॉडी, उभा चेहरा, लांब स्ट्रेट नाक आणि हाई करून घेतलेले केस, कानात ब्लॅक टॉप आणि डोळ्याला लावलेला फॅन्सी इम्पोर्टेड गॉगल त्याने येता येता काढला. तसं सर्व अजून त्याला निरखून पाहू लागले. आई साहेबांना त्याचा हा अवतार अजिबात आवडला नाही. मुळात त्या जुन्या विचारांच्या होत्या. स्वतःच्या मुलीला त्यांनी कधी जास्त फॅशन करू दिलं नव्हतं आणि असा जावई म्हणजे त्याच्या सगळं डोक्यावरून गेल्यासारखं वाटत होतं. पण हल्लीचा जमाना वेगळा आहे. त्यात तो परदेशात राहतो म्हणजे तिकडच्या राहणीमानाचा त्याच्यावर परिणाम होणारच ना. जे जन्मापासून इथंच आहे त्यांच्यावर होतो मग त्याच्यावर झाला, त्यात काही वावग नाही. पण निदान इकडे येताना तरी त्यानं नीट यावा. बरासो त्यांनी स्वतःला समजावलं. त्याच्या घरातील सर्व किचनमधून सुना डोकं वर काढून त्याला पाहत होत्या. वा काय स्टाईल आहे, भारीच दिसतो, हँडसम आहे. कांचन, सरिता, शोभा एक एक उपाधी देत होत्या. ए मला पण बघू द्या, मला लग्न करायचंय, तुमची झाली आहेत, नेहा मागून येत म्हणाली. ए एवढी काय घाई का तुला, तूच जाणार आहेस ना चहा घेऊन, आम्हाला इथून बघू दे की, कांचन मुद्दाम त्याची थट्टा करत म्हणाली. हो मग धीर धर थोडा, तुला तोंड दाखवल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही त्याला, हरित सरिता हसत म्हणाली. तुम्ही असं कराल तर मी चहाच काय पण चहा पावडर पण घेऊन जाणार नाही त्यांना, बसू दे दिवसभर, नेहा किचन ओट्यावर बसत म्हणाली. ए तू उतर, तू काय लहान आहेस का आता, इथं थांब चहा उकळला की घेऊन जा, शोभा थोडी चिडून म्हणाली. मागच्या दारातून येत नमू ही डोकावून पाहू लागली. आई शपथ, नेहाताई नशीब काढला हा तू, कसला गोरा पान पोरगाय ग, नमू त्याची नजर काढत म्हणाली. जा जा बाहेर जाऊन सगळे बसलेत ना त्यांच्या समोर नजर काढून ये, नेहा हसत म्हणाली. ईश्य बाई काहीतरीच, त्यात काय झालं लाजायला, इथे बरोबर मोठं मोडून दाखवशील, नेहा म्हणाली. तिकडे बाहेर कामिनी बाई नचिकेत येताच त्याचं इंट्रोडक्शन देऊ लागल्या. हा आमचा नचिकेत, 4 वर्ष झाली लंडन मध्ये असतो, पण अधूनमधून आम्हाला भेटायला येत असतो किंवा कधी आम्ही तिकडे जातो, नचिकेतची आई आपुलकीचा आव आणत सांगत होत्या. नचिकेतनं येत तिथल्या वयस्कर आजी आजोबा यांच्या पायाजवळ जात वाकत आशीर्वाद घेतला. अरे वा परदेशात राहतो पोरगा पण किती संस्कारी आहे, काका मनाशीच म्हणाले. अरे वा इथे बस, काका त्याला पाहून खुश होते कारण मालदार पार्टी दिसत होती. गीता जा नेहाला घेऊन ये बघू, मामा मामीला म्हणाले. अहो नेहाला पाहायची गरजच नाही, तिचा फोटो पाहूनच आम्ही तिला फिक्स केलंय, फक्त तुमची सर्वांची भेट व्हावी आणि पुढचं बोलणं व्हावं म्हणून आम्ही इथवर आलोय, त्या हसत म्हणाल्या. म्हणजे तुम्ही तिला न पाहताच पसंत करणार की काय, नचिकेतला पाहायचं असेल तर, काका आणि मामा हसत एका वाक्यात म्हणाले. अहो तुमच्यासारखी सुसंस्कारी घरातील मुलगी आणि शिवाय दिसायला इतकी सुंदर, अशा मुलीला कोण नापसंत करेल, नचिकेतचे बाबा म्हणाले. पण हा नेहाला आम्ही पाहिल्याशिवाय जाणार नाही, पण आम्ही तिला पाहायच्या आधी पसंती कळवतो आहोत की आमच्या नचिकेतला ती आवडली आहे, लहानपणापासून तो खूप हुशार आहे, आम्ही त्याला कधीच काहीही कमी पडू दिलेलं नाही, सर्व त्याच्या मनासारखं असतं, मग मुलगी पण नको का, शिवाय एकुलता एक मुलगा, किती मुलींची स्थळं त्याला रोज येत असतात, पण त्याला सहजासहजीपणे पसंत पडत नाही. पण जेव्हा नचिकेतनं नेहाचा फोटो पाहिला आणि लगेच ती त्याला पसंत पडली, तेव्हाच आम्हाला सर्वांनाही तुमची नेहा पसंत पडली आणि आम्ही तिला सून बनवायचं ठरवलं, कामिनीबाई खूपच लाडीगोडी लावून बोलत होत्या. घरातले तर त्यांच्या बोलण्यावर फुल फ्लॅट झाले होते. आईसाहेब मात्र थोड्या भ्रमात पडल्या होत्या. इतक्यात नेहा त्यांना चहा आणि नाश्ता घेऊन आली. नेहासोबत कांचन आणि सरिताही काही प्लेट्स घेऊन आल्या. नेहानं सर्वांना एक एक करून चहा दिला आणि आता तिला थोडी प्रॅक्टिस तशी झाली होतीच म्हणा, पण जेव्हा तिनं नचिकेतला चहा दिला तेव्हा त्यानं चहा घेतला नाही, ती खजील झाली. सॉरी मी चहा घेत नाही, आय एम व्हेरी हेल्थ कॉन्शियस, नचिकेत नम्रपणे म्हणाला. मग कॉफी की दूध घ्याल, काका म्हणाले.
नचिकेत फक्त ग्रीन टी पितो, ते पण ठरलेल्या वेळेत, सकाळी, आत्ता नाही, कामिनीबाई म्हणाल्या. अरे वा, चांगलं आहे. आमच्या पोरांना दिवसाला टोप भरून चहा पाजला ना तरी नाही म्हणत नाहीत. काका, विजय, धीरज आणि हरीशकडे पाहत म्हणाले. त्यात फक्त राज नव्हता. नेहा पिलेल्या चहाचे कप ठेवायला गेली तेव्हा नमन विचारलं, काय ताई, ग्रीन टी म्हणजे हिरव्या रंगाचा चहा असतो का? नमू म्हणाली. नाही नाही, पिवळ्या रंगाचा असतो, नेहा चिडून म्हणाली. अगं मग त्याला येलो टी का म्हणत नाहीत, ग्रीन टी का म्हणतात बरं? नमू म्हणाली. मला काय विचारतेस, तो नचिकेत ग्रीन टी पितो, त्याला जाऊन विचार जा, नेहा म्हणाली. ईश्वरबाई, काहीतरीच तुमचं. आता तुला काय झालं लाजायला? नेहा हाताची घडी करत म्हणाली. तू नाही लाजत तर मला लाजून घेऊ दे की. पण तुला पाहुणे आवडले का? नमू म्हणाली. दिसायला खूप हँडसम आहे. पण नेहा त्याला पाहून तर इम्प्रेस झाली होती, पण समथिंग मिसिंगवाली फिलिंग तिला येत होती. तिला वाटलं काव्या नाही म्हणून असं होत असेल. नचिकेतही तिला पाहून खुश झाला. ती नमूशी बोलत होती की तिला बाहेरूनच आवाज देण्यात आला. ती जाऊन उभी राहिली. कामिनीबाईंनी तिला शेजारी बसवलं. त्यांनी तिची विचारपूस केली. सोबत तिला नचिकेत आवडलं की नाही हे विचारल्यावरती ती लाजून गप्प झाली. पण मुलगा तिला पसंत आहे असं तिच्या एकंदरीत हसण्यावरून समजलं. काव्याला मात्र टेन्शन आलं. घरातले इतके सगळे खुश होते की सर्वांनी आपली पसंती कळवली. आणि नचिकेत लवकरच पुन्हा लंडनला जाणार होता, त्यामुळं त्याला एंगेजमेंट करून जायचं होतं. त्यांनी एवढंच नाही तर नेहाच्या हातात त्यांच्या घरातल्या सुनेसाठीचे खानदानी दागिने पण ठेवले. त्यांच्याकडून आलेला होकार एकदम 101% होता. त्यामुळे घरातलेही खुश झाले की नेहाला इतकं चांगलं स्थळ मिळालं आणि त्यात मामी देखील खुश झाल्या होत्या. नेहा पण खुश होती, पण तरी नचिकेतला तिनं वर वर पाहून पसंत केलं होतं. राज आणि काव्याला कल्पना नव्हती, पण इकडे 90% बोलणं झालं होतं. ते घरी आले तोपर्यंत पाहुणे गेले होते. मग त्यांना खबर भेटली की तिचं लग्न ठरलंय. तर मग आता मित्रांनो, आता काय होईल? कारण आता या लव ट्रायंगलमध्ये नचिकेत आहे, प्रसाद आहे, नेहा आहे. आता ह्या तिघांचं नक्की काय होईल, प्रसाद आणि नेहाचं? पण डोंट वरी, मी तुम्हाला हिंट आत्ताच देऊन ठेवतो की नेहा हाच प्रसादचा हिरो राहील. तर मग मित्रांनो, पुढे स्टोरी एन्जॉय करायला विसरू नका आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.